दादा अगं असू दे आयुष्य असं सारखं सारखं पाया पडत जाऊ नको सांगितलं ना मी तुला बरं वाटतं मला बर तुला बरं वाटत असेल तर पडत जा आणि लक्षात ठेव आता तुझं सगळं चांगलं होणार आहे पत्रिकेत सुद्धा स्पष्ट दिसतंय तू जे काही करशील ना त्यात तुला यश मिळेल आणि लग्नाचा सुद्धा योग आहे दादा एक विचारायचं होतं विचार ना म्हणजे खरं तर तशी माझी पात्रता नाहीये असं कशात म्हणायचं आपण आज तुझी पात्रता सिद्ध झाली नसली तरी वेळ येईल तेव्हा कळेल लोकांना नाही तसं नव्हतं म्हणायचं मला बरोबर बर ये बस ये बस दादा मी जरा पाणी पिऊ का अगं त्यात विचारायचं काय घे अरे ओ अरे ओ तुम्हाला पण हवाय का नाही नको मी तुमचा खूप वेळ नाही ना घेते अगं घेतलास तरी हरकत नाही 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 तर मी नंतर येते अगं खरंच तसं काही नाही बस बस आणि अगदी निसंकोच मनाने बोल न घाबरता बोल दादा मला काही काम मिळू शकेल का काम हो म्हणजे काही म्हणजे मी काही फार शिकले नाहीये पण साफसफाई घरकाम स्वयंपाक थोडंफार शिवणकाम पण येतं मला असं काही पण मिळालं तर बरं होईल पण असं काहीतरी काम करावं असं का वाटतंय तुला नाही म्हणजे वेळ जावा म्हणून करावं असं वाटत असेल तर हरकत नाही पण नाही पैसे मिळवण्याकरता करायचंय अगं पण तुला पैसे मिळवण्याची गरजच काय मुळी दादा गरिबी मी लहानपणापासून पाहिली आहे आईची माया मला कधीच मिळाली नाही पण ह्या सगळ्याची सवय आहे मला पण कोणाच्या घरात त्यांच्यावर ओझ बनून नाही राहिले मी बाबा होते तोवर अगं पण आताही तू आमचं काही ओझ बनून राहत नाहीयेस इथे दादा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला पण वस्तुस्थिती हीच आहे ना कि मी या घरावर ओझ आहे म्हणजे तुला तसं कोणी काही बोललंय का ते जाऊ देत ना दादा ते महत्वाचं नाहीये मी हे तक्रार म्हणून सांगत नाहीये पण मला चार पैसे कमवायचेत पुढे नशिबात काय लिहिलंय ते माहित नाही पण स्वावलंबी असलं पाहिजे ना नंदिनी तुला आता कोण काय बोललंय राहू देत ना दादा नंदिनी मला कळलं पाहिजे परवाच एवढं सगळं रामायण झाल्यावर तुला असं बोलण्याची कुणाची हिंमत झाली सगळ्यांना वाटेल मी चुगली करते कोणाला काय वाटेल हे महत्वाचं नाहीये या घरात माझी अवज्ञा करण्याची हिंमत कोणाची झाली ते मला कळलंच पाहिजे त्या चांगल्या अर्थानच म्हणाल्या कोण आणि काय हा माझा प्रश्न आहे म्हणजे जीजींचा हेतू चांगला होता त्या मला घराबाहेर काढण्यासाठी नाही म्हणाल्या जीजी ठीक आहे सोडून दे ना आता वडील माणसं आपल्यावर नाही चिडणार तर मग कोणावर चिडणार सांगा ना आणि दादा काहीतरी चांगल्या हेतूने सोडले ना आपण नाही असं म्हणायला लागायचं मोठे आहेत असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं अगं माझी खरंच चूक असती ना तर मी तिला स्वतः जाऊन सॉरी म्हटलं असतं पण मी असं समवयस्कांशी बोलतात ना तसं बोलायला गेले तर तिने किती विपरीत अर्थ काढला त्याचा मला खरंच असं काही म्हणायचं नव्हतं हे बघ तुला तिचा स्वभाव माहितीये ना लहानपणापासून अशीच आहे ती मला तिचं नाही रे दादांचं वाईट वाटलं त्यांनी विश्वास नाही दाखवला माझ्यावर त्यांना असं वाटलं नाही की आपली मुलगी असं बोलूच शकत नाही आणि मी कुठल्या तोंडाने बोलणार मीच लग्न होऊन अशी माहेरी पडलेली असते असं नका बोलू हो तुम्ही पडलेला नसता हो आता कार्य आहे म्हणून आलायत ना घरी नाही मला मान्य आहे मी बरेच वेळा असतेच इथे नाही तर मी कुठे जाणार जीजी प्लीज तू असं काही बोलू नकोस एवढं काहीही झालेलं नाहीये दादांनी जर माझ्याबद्दल अडी धरली म्हणत तर आणि या सगळ्यामुळे माझं माहेर पण तुटलं ना तर जीजी जीजी हे बघा चिशकून असा विचार का करता मला सांगा दादा जर त्या मानलेल्या मुलीसाठी एवढा स्टँड घेतात
तर स्वतःच्या सख्या मुलीबद्दल अचानक कसे कठोर का होतील? मी सांगते ना, सगळं ठीक होईल. तुम्ही नका एवढं मनाला लावून घेऊ. मी थोडासा वेळ जाऊ द्या. बरं, जा तुम्ही फ्रेश व्हा. तू आले आले हे सगळं झालं, जा फ्रेश होऊन ये. आणि आता हे सगळं माझ्यामुळे झालं ना, तर परत सगळं कोणाला तुम्ही माझ्या खोलीत दिसायला नको. बस तुमच्यावर त्यामुळे एक बॅलंट नको. जा तुम्ही. जीजी, हे बघ, असं काहीही होणार नाही. तरी जा तुम्ही. मी जरा एकटी बसते आणि विचार करते. होईल सगळं नीट. एवढं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. फार तर काही मी माफी मागेन तिची. मुळीच नाही. माफी मागितल्याने आपण लहान होत नाही वासू. चूक झाली असेल ना तर माफी मागायला काहीच हरकत नसते. अरे, मला दादांचा राग घालवायचा आहे म्हणून माफी मागणार आहे मी. अगं, त्याने प्रश्न सुटणार नाहीयेत. दादांचा राग जाण्यासाठी दादांसमोर वस्तुस्थिती ठेवणं गरजेचं आहे. आणि काय आहे वस्तुस्थिती? की नंदिनी खोटं बोलते. अरे ठीक आहे, तुम्ही आता निघा, आपण नंतर बोलूया. चला बघ जीजी. जीजी चला. जीजी तुम्ही ठीक आहात ना? पण मी अगदी व्यवस्थित आहे. मी मोठी आहे तुमच्यापेक्षा आणि तुम्हाला आधार द्यायचा तर मी तुमचाच आधार घेते. मग काय झालं? जीजी, आपण एकमेकांसाठीच एकमेकांसोबत राहायचं असतं ना, आणि आधाराचं म्हणत असाल ना तर तो कुणालाही कुठल्याही वयात लागतो. आम्ही आहोत तुमच्यासोबत कायम. बर, चला आता. चल जा, जरा फ्रेश होऊन ये. फ्रेश होऊन ये. आत्ता तू प्रवासाहून आलीस, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. जीजी, माझा नको आणूस. का रे? जमत नाही तुला. काय रे वासू? आणि मला? मी ना. ये चला जा. तेच काय नंदे, एवढं सगळं घडलं? बघ ना, काय ढालगस आहे का भावानी? आणि आल्या आल्या लगेच त्या आदितीचे कान फुंकले. मुळात ती मरायला इथे आली कशाला? परत आल्या आल्या नंदिनीच्या विरुद्ध कारस्थान करायला लागली. नंदे बाई ग, तू आपली लग्न कर आणि जा तुझ्या सासरी. ही बाई काही तुला सुखानं जगू द्यायची नाही. अगं, तुला घराबाहेर काढण्याचा चंगच बांधलेला दिसतोय तिनं. आणि नंदे, तुला काय काम करायचंय आता? मग काय करू आता मी? आणि लोकांच्या दारात पडून राहणं बरोबर नाही ना. अगं, पडून कशाला राहायचं? तुझ्या लग्नाचंच बघतायत ना ते आता. सगळं जुळून आलं की मग काय झालंच? पण सगळं जुळून आलं नाही तर? शुभ बोलणाऱ्या, आपण कशाला वाईट चिंतायचं? सगळं चांगलंच होईल असं म्हणायचं. हे बघ नंदे, आता आपल्या डोक्यावर छप्पर नाही आहे ना, आईबापाचा आधार नाही आहे, त्यामुळे उगीच मला आजचा नवरा पाहिजे आणि तसा नवरा पाहिजे करत बसू नको. जो मुलगा येईल तो चांगला आहे की नाही बघायचं, सरळ लग्न करायचं आणि निघून जायचं. उगीच लोकांना डोईजड होईपर्यंत थांबायचं नाही, कळलं ना? पण मुलगा चांगला नसेल तर करायचं म्हणून करू का मी लग्न? असं कोण म्हणते भाई? हे बघ, मुलगा चांगला असेल, कमवता असेल, तरच आपण विचार करायचा, हो की नाही? हिनी घरात सगळ्यांना माझ्या विरुद्ध भडकवलंय. हो, ते मात्र खरं आहे. आता मी दादांना काम मिळेल का हे विचारायला गेले होते आणि त्यांना सांगत होते की जीजी गमतीत म्हणाल्या, तर त्यांना सगळं लक्षात आलं आणि ते गेले तिला ओरडायला. आता ह्यात माझा काय दोष? नाही ग, तुझा काही दोष नाहीये यात. आता माईंच्या मनात माझ्याविषयी उगा चढी बसली ना. आपला मुद्दा बरोबर होता, त्यावर तू ठाम राहणं गरजेचं होतं. मग त्यावर मी अजूनही ठाम आहे. मग कशाला हात जोडलीस तिच्या समोर? अगं, त्या परिस्थितीत ती जिंकली ना. वासू, मला परिस्थिती नाही, मला माणसं जिंकायची आहे. तरी आपण इथे कायमचे राहणार नाही आहोत उर्मी.